महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांची नेआण करणाऱ्या स्कूल बसेसकडून शासनाचे नियम पाळले जात नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं अंबरनाथच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत भरारी पथकामार्फत स्कूल बसेसवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोरोना काळानंतर यंदाच्या वर्षीपासून नियमितपणे शाळा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची नेआण करणाऱ्या स्कूल बसेस पुन्हा रस्त्यावर उतरल्या आहेत. या स्कूल बसेसची फिटनेस चाचणी आणि एक्सपायरी तपासण्यासह शासनाने 2011 साली घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन त्यांच्याकडून होत आहे का याची चाचपणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केली आहे. अंबरनाथ शहरात सध्या अनेक खाजगी शाळांकडून स्कूल बसेस चालवल्या जात आहेत. यांपैकी अनेक स्कूल बसेसकडून नियम पाळले जात नसून त्यामुळे गटशिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना सूचना द्याव्यात आणि त्यानंतरही शाळांनी स्कूल बसचे नियम पाळले नाही तर आम्हाला शाळांची भेट घ्यावी लागेल असं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अंबरनाथ शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी अंबरनाथचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर यांना निवेदनसुद्धा दिलं असून या सगळ्याची पडताळणी करून शाळांना योग्य त्या सूचना दिल्या जातील असं जतकर यांनी सांगितलं आहे. अंबरनाथ शहरात अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांची नेआण करण्यासाठी खासगी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. आताच धनंजय गुरव जे अंबरनाथ शहर अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, त्यांनी शाळांमध्ये जे स्कूल बसेस आहेत त्या संदर्भाने उचित कारवाई करण्याबाबत पत्र दिलं आहे. तर त्यांनी जे पत्रात नमूद केलं आहे त्या संदर्भाने पडताळणी केली जाईल, सर्व शाळांना आवश्यक सूचना देण्यात येतील आणि शासन नियमाप्रमाणे ज्या आवश्यक बाबी आहेत शाळांकडून करणं अपेक्षित आहे त्या करण्याच्या सूचना आम्ही सर्व शाळांना पत्राद्वारे देऊ. अंबरनाथ शहरामध्ये ज्या खाजगी शाळा आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना नेआण करण्यासाठी शेकडो बसेस आहेत, पण या बसेसचे शासन नियमाप्रमाणे 2011 जो शासन नियम आहे त्याप्रमाणे बहुतेक संख्या शाळा त्या नियमाचं पालन करत नाही किंवा ते बसेस त्या नियमाचं पालन करत नाही आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवाला कुठला त्रास होऊ नये किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठली चुकीची घटना घडू नये म्हणून आम्ही आज गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे का ते जेणेकरून त्यांनी शाळेंवर शाळांना सांगावं का जे नियम आहे शासनाप्रमाणे त्या नियमाप्रमाणे तुम्ही बसेसवाल्यांना किंवा बसेस कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कळवावे म्हणून. याच्यात जर काही सुधारणा झाली नाही तर आधी प्रथम आम्ही शाळांना कळवू, शाळांशी संपर्क करू आणि शाळांना भाग पाडू का विद्यार्थ्यांच्या जीवाला काही झालं तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना म्हणून आम्ही काही गोष्टी सहन करणार नाही आहोत. अनेक कंत्राटदार हे शासनाचे नियम पाळत नसून या सगळ्यावर कारवाई होण्याची आवश्यकता यानंतर व्यक्त होत आहे. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. श्री पंचमुखी हनुमान ज्योतिषालय. हनुमान उपासक पंडित श्री विश्वनाथ भट्ट गुरुजी, साउथ इंडियन फेमस एस्ट्रोलॉजर. बहुत ज्योतिषी के पास जाकर भी आप निराशा है? एक बार भगवान पर विश्वास रखकर मिले, एक मुलाकात आपका तकदीर बदल देगा. आपका हस्तरेखा, जन्म कुंडली, फेस रीडिंग से आपका जीवन का पूरा भविष्य बताते हैं. शिक्षण, नौकरी, कर्ज मुक्ति, राजकारण, शत्रु पीड़ा, सास बहु में त्रास, स्त्री पुरुष प्रेम, प्रेम भंग, पति पत्नी समस्या, कोर्ट कचहरी, धन संपत्ति, विदेश यात्रा, बिजनेस, शारीरिक और मानसिक चिंता, संतान सुख, आपका जीवन का A to Z समस्याओं के लिए तुरंत मार्गदर्शन मिलेगा. गुरुजी के पास विश्वास रखकर आइए, 100% संपूर्ण मार्गदर्शन मिलेगा. आपका हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरुजी को आज ही अवश्य मिलिए. श्री पंचमुखी हनुमान कृपा से तुरंत निवारण किया जाएगा. पंडित जी हिंदी, मराठी, कन्नड़ से भविष्य बताते हैं. पता: साई पैराडाइज बिल्डिंग, शॉप नंबर 5, रुचिरा ज्वेलर्स के बाजू में, गुप्ते रोड, रेलवे स्टेशन के पास, डॉबीवेली वेस्ट, मुंबई. फोन नंबर 9663296566.